आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चैतन्य शिक्षण समूहाचे प्रेरणा पुरस्कार जाहीर. अब्दुल्लाट येथील चैतन्य शिक्षण समूहाच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना दिले जाणारे सन 2019 चैतन्य पुरस्कार चैतन्य प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शिरोळ तहसीलदार सौ डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्या हस्ते आणि पंचायत समिती शिरोळ गट शिक्षणाधिकारी डी एल कामंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता एका शानदार सोहळ्यात या पुरस्काराचं वितरण होणार असल्याची माहिती चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. श्री पॅकेजिंगचे प्रसाद माळी यांना उद्योग, ज्येष्ठ कवित्री श्रीमती माणिक नागावे यांना साहित्य, मिमिक्री कलावंत मनीष आपटे यांना कला, उपक्रमशील शिक्षक संजय रेंदाळकर यांना शिक्षण, प्रगतशील शेतकरी वसंत कुरुंदवाडे यांना कृषी, तर बबलू बाजारचे विजय कदम यांना युवा उद्योजक. क्षेत्रातील विशेष आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल चैतन्य प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या प्रसंगी रामचंद्र डांगे, पंचायत समिती भवानीसिंह घोरपडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार चैतन्य शिक्षण समूहाच्या प्रांगणात वितरित केले जाणार आहेत. संस्थेचे कार्यकारी संचालक प्राचार्य शरद काळे आणि निवड समितीचे प्राध्यापक शशिकांत मुद्यांपुरे व इतर सदस्यांनी या निवडी केल्या आहेत. महानकारी न्यूज साठी अब्दुल्लाटहून इजाज खान पठाण.